विकासाच्या मार्गावर चालताना निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे, त्यामुळे विकास योजनेकडे वळताना पर्यावरणाच्या हातात हात घालून चालले पाहिजे यासाठी पर्यावरण दक्षता मंडळाने पर्यावरणीय चळवळ उभी केली आहे. या चळवळीअंतर्गत अनेक उपक्रम सुरू असून त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांसाठी मोफत असणारा नेचर ट्रेल. नेचर ट्रेलचा हा उपक्रम रविवारी सकाळी घेण्यात आला असून विद्यार्थ्यांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला, त्यामुळे यापुढेही अशा पद्धतीचे उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरण दक्षता मंडळातर्फे देण्यात आली. याच्यामध्ये मुलांसाठी आपण वृक्षांची रादर वनस्पतींची माहिती हा कार्यक्रम ठेवला आहे. या भागातल्या वेगवेगळ्या ज्या वनस्पती आहेत, स्पिशीज आहेत, झाडं आहेत, ही मुलांना ओळखीची व्हावी म्हणून साध्या सोप्या पद्धतीने मराठीमध्ये त्यांची माहिती आणि तीसुद्धा थोडीशी गोष्टी रूपात, कारण गोष्टी मुलांना आवडतात आणि जर आपण गोष्टी रूपात मुलांना माहिती सांगितली तर कदाचित मुलांची झाडांची जी ओळख आहे ती जास्त पक्की होईल आणि मुलंसुद्धा स्टुडंटसुद्धा ही वृक्ष ऑब्झर्व करायला लागतील आणि पर्यावरणाबद्दल एक प्रकारचं प्रेम त्यांना निर्माण होईल आणि तेच मग मुलं पुढे जाऊन प्रोजेक्टमध्ये म्हणा किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये याचा उपयोग करू शकतील आणि एक चांगले पर्यावरण प्रेमी ते बनू शकतील. म्हणून हा नेचर ट्रेलचा उपक्रम आपण करत आहोत. इथे जवळजवळ आम्हाला 22 ते 25 प्रकारचे वेगवेगळे जे वृक्ष दिसत आहेत, खास करून ज्यांना बऱ्याचदा आत्ता समरमध्ये फ्लॉवरिंगसुद्धा आहे, ते आपण ऑब्झर्व करतो आहोत आणि मुलं छान एन्जॉय करतायत, प्रश्न विचारतायत, त्यामुळे हळूहळू या भागाबद्दलच्या या भागामध्ये असलेल्या वनस्पतींबद्दल त्यांना कदाचित जास्त प्रेम वाटेल आणि इतरही भागातले असे वृक्षसंपदा ते बघायला सुरुवात करतील, ऑब्झर्व करायला सुरुवात करतील अशी आपण आशा करूया. मी असे झाड नव्यानेच बघितले आमच्या ओपन टेरेसमध्ये, पण तसे याच्यातले काही झाड नाही आहेत आणि काही आहेत. मला हा कार्यक्रम खूप आवडला. इथे मी नवे नवे झाडं पाहिले. मला जास्तीत जास्ती पिंपळाचं झाड आवडतं. आपण ज्या परिसरात राहतो किंवा काम करत असतो त्या परिसरात अनेक झाडे असतात, मात्र कित्येक झाडांची आपल्याला नावे माहिती नसतात. त्या झाडांचे नेमके महत्त्व काय हे देखील माहीत नसते. या झाडांची नावे आणि वैशिष्ट्य सांगण्यासाठी पर्यावरण दक्षता मंडळातर्फे अशा प्रकारचे खास नेचर ट्रेलचे आयोजन केले जाते. येणारी नवीन पिढी पुढे पर्यावरणप्रिय व्हावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे, अशी माहिती पर्यावरण दक्षता मंडळातर्फे देण्यात आली. भाग्यश्री प्रधानाचार्य, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली.